श्री स्वामी समर्थ हा अनुभव सौ शोभना यशवंत जोशी यांचा आहे। त्यांनी लिहिले, बुधवार 3 ऑक्टोबर 2007 हा दिवस माझ्या आयुष्यातला काळा दिवस। संध्याकाळी 7 वाजता मी मैत्रिणीकडून येत होते। कोपऱ्यावरच्या दुकानाजवळ आले आणि माझ्या छातीत दुखू लागले। गॅसमुळे असेल म्हणून मी दुर्लक्ष केलं, पण छातीत जास्तच दुखू लागले। चालताना पावले पण व्यवस्थित पडत नव्हती। माझे घर 5 मिनिटात येणार होते। हातात मोबाईल असून मी मिस्टरांना बोलवू शकले नाही, कारण मी खूपच अस्वस्थ होते। त्याचवेळी मी स्वामी समर्थांना म्हटले, परमेश्वरा मला घरी व्यवस्थित पोचव। आणि खरोखरच 5 मिनिटात मी घरी आले। मिस्टरांना सर्व हकीकत सांगितली व दुसऱ्या दिवशी डॉक्टरांकडे जाण्याचे निश्चित केले। गुरुवारी 8 वाजता डॉक्टरांकडे गेलो आणि सर्व तपासले व तुम्हाला हार्ट अटॅक येऊन गेला आहे, तुम्ही ICU मध्ये ॲडमिट व्हा असे सांगितले। अर्थातच मी ॲडमिट झाले। 6 दिवस मी हॉस्पिटलमध्ये होते। नंतर नानावटी हॉस्पिटलमध्ये एंजिओग्राफी केली, नंतर मी घरी आले। नानावटी हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी रिपोर्ट पाहून माझ्या मुलाला माझी बायपास करायला हवी असे सांगितले, पण 2 महिन्यांनी केली तरी चालेल असे सांगितले। 11 ऑक्टोबरपासून घरात माझा आराम सुरू होता। जिने चढ उतार करायला परवानगी नव्हती, त्यामुळे पूर्ण वेळ मी घरीच होते। मुलांनी व मिस्टरांनी बायपास करणे कसे सोयीचे आहे ते समजावून सांगितले व त्यांनी माझ्या मनाची तयारी केली। नंतर 8 दिवस 4-5 मोठमोठ्या सर्जन्सकडे जाऊन त्यांचा सल्ला घेतला। प्रत्येक डॉक्टरांनी ऑपरेशनशिवाय पर्याय नाही असे सांगितले। KEMचे डॉक्टर पटवर्धन हे 8 विभागाचे मुख्य डॉक्टर आहेत। आमच्या लांबच्या नात्यातले ते डॉक्टर असल्याने त्यांनी आम्हाला खरीखुरी परिस्थिती सांगितली व नानावटींचे डॉक्टर अशोक हिशीकर यांच्याकडे जा, ते तुमच्याकडे मिसेसचे व्यवस्थित ऑपरेशन करतील असे सांगितले। पण मुले आणि मिस्टर पार्लेला त्यांच्याकडे गेली। त्यांनीही एक्सरे CD बघितली व ऑपरेशन करणे गरजेचे आहे असे सांगितले। मग घरी येऊन सर्व विचार करून 22 नोव्हेंबर ही तारीख ठरवली, कारण त्या दिवशी गुरुवार होता। डॉक्टरांना तारीख वार सांगून नानावटीमध्ये ऑपरेशन करण्याचे नक्की केले। त्यांनी मंगळवारी 20 नोव्हेंबरला ॲडमिट होण्यास सांगितले। त्यानंतर माझी दोन्ही मुले श्री भाटेकाका यांच्याकडे पुण्याला स्वामींना नारळ ठेवण्यासाठी व त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी जाणार होती, परंतु काका म्हणाले, तुम्ही येऊ नका, मीच तुमच्या आईची तब्येत बघण्यासाठी येईन। आणि खरंच एक दिवस ते स्वतः माझी तब्येत पाहण्यासाठी आले। त्यांनी मला तारक मंत्र 7 वेळा म्हणण्यास सांगितले। मी मंत्र आणि नामस्मरण सतत करीत होते। त्यानंतर एक दिवस पहाटे स्वप्नात बेल वाजली म्हणून मी दरवाजा उघडला। दारात पांढरे शुभ्र कपडे घातलेला ध्येयष्टीने चांगला असा मुसलमान मनुष्य उभा। त्या माणसाबरोबर माझे दीरही होते। मी दीरांना कोण हा मनुष्य असे खुणेने विचारले। तोपर्यंत तो मनुष्य दिसेनासा झाला व मला स्वप्नातून जाग आली। दिवसभर त्या स्वप्नाचा अर्थ लावित होते, परंतु अर्थ लागेना। म्हणून मी रात्री श्री भाटेकाकांना फोन केला व त्यांना ही हकीकत सांगितली। त्यांनी सांगितले, स्वामी तुम्हाला दर्शन देऊन गेले असावेत, यावर मनाचे समाधान झाले। त्यानंतर मंगळवार 20 नोव्हेंबरला मी नानावटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले। माझे नामस्मरण सतत चालू होते। 21 नोव्हेंबरला रात्री मी झोपायचा प्रयत्न करीत होते, त्याचवेळी माझ्या पाठीवर कोणीतरी थोपाटले। मी दचकले व आजूबाजूला पाहिले तर कोणीच नव्हते। तेव्हा माझ्या लक्षात आले की स्वामींनीच माझ्या पाठीवर थोपटले व ऑपरेशन व्यवस्थित होईल असे सांगितले। गुरुवारी 22 नोव्हेंबर रोजी घरी मिस्टरांनी स्वामींपुढे नारळ ठेवला आणि ऑपरेशन व्यवस्थित होऊन ती आपल्या पायांनी घरी चालत येऊ दे असे सांगितले। मी हॉस्पिटलमध्ये सकाळी नामस्मरण करून तारक मंत्र म्हटला। घरातील सर्व माणसे मला भेटून गेली, पण स्वामींच्या पाठिंब्यामुळे मला अजिबात भीती वाटली नाही व डोळ्यातून पाणी येत नव्हते। सकाळी 10 वाजता मला ऑपरेशन थिएटरमध्ये नेले। दुपारी 4 वाजता ऑपरेशन व्यवस्थित झाले असे डॉक्टरांनी मिस्टरांना सांगितले। सकाळपासून सगळी माणसं टेन्शनमध्ये होती, पण डॉक्टरांनी सांगितल्यावर सगळ्यांनी सुटकेचा श्वास सोडला। मी 4 दिवस ICU मध्ये होते। सर्व नर्सेस व डॉक्टर यांचे माझ्यावर लक्ष होते। तेथे माझ्या नातेवाईकांना एकाएकाला माझ्या जवळ बसवण्याची परवानगी होती। तेथे एक दिवस झोपलेली होती, पण एक माशी माझ्या पायापासून पोटापर्यंत सुसू करत गेली। म्हणून मी मुलाला माझी चादर व अंथरून चेक करण्यास सांगितले, पण माशी कुठेही नव्हती। नंतर माझ्या लक्षात आलं की स्वामींनी मी तुझ्याबरोबर आहे असे अस्तित्व दाखवून दिले। अशा तऱ्हेने मी 5 दिवस तेथे होते। नंतर डॉक्टरांनी घरी जाण्याची परवानगी दिली। घरी आल्यावर दोन्ही मुले सुना व नात आणि मिस्टरांनी माझी भरपूर सेवा केली, त्यामुळे माझी
तब्येत लवकर व्यवस्थित झाली, तारक मंत्र व नामस्मरण तसेच स्वामींची नित्यसेवा उपासना चालूच आहे। तारक मंत्र जणू आपल्यासाठीच लिहिला आहे असे वाटते। सर्वांची सेवा आणि स्वामींचा खरा पाठीराखा, त्यामुळे माझी तब्येत सुधारत आहे। स्वामी की जय हो। श्री स्वामी समर्थ।